नमस्कार मित्रांनो, जो धडाधड बोलतो तो जग जिंकतो, जो धडाधड बोलतो तो जग जिंकतो, कारण तलवारीच्या धारीपेक्षा शब्दांची धारी जास्त तीक्ष्ण असते। नमस्कार मित्रांनो, माझे नाव कल्याणी गोरखभुई, मी एक लॅब टेक्निशियन आहे आणि 12 वर्षापासून हे काम करीत आहे। तुम्ही जर मला या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असणार, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, माझ्या भाषणाची सुरुवात मी छोट्याशा गोष्टीने करणार आहे। एक गाव असतं, गावामध्ये आग लागलेली असते, गावातील सर्व लोक ही आग विझवत असतात, तर तिथेच एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन आग विझवत असते। तर मित्रांनो, एक झाड असतं, झाडावर एक कावडा बसलेला असतो, तो कावडा सगळी गंमत बघत असतो। कावडा तिच्या जवळ येतो आणि बोलतो, हे चिमणी, हे काय करतेस, तू किती मेहनत केलीस ना, ती वाया जाणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यावरती चिमणी बोलते त्याला की अरे हो, मला माहितीये मी किती मेहनत केलीस ना, ती वाया जाणार आहे, पण ज्या ज्या वेळेस या गोष्टीचा उल्लेख केला जाईल त्या त्या वेळेस माझी गणना ही आग विझवणाऱ्यांमध्ये केली जाईल आणि तुझी गणना ही गंमत बघणाऱ्यांमध्ये केली जाईल। तर मित्रांनो, अशीच आमची चिमणीची भूमिका करणारे संजय लाड सर, लोकप्रिय वक्ता अकॅडमीचे फाउंडर, मोटिवेशनल स्पीकर संजय लाड सर। संजय लाड सरांनी काही वर्षांपूर्वी एक स्वप्न बघितलं। ते स्वप्न होतं महाराष्ट्रातील 1,00,000 धडाडीचे वक्ते तयार करायचे, त्यांना दणदणीत बोलता यायला पाहिजे म्हणून त्यांना तयार करायचे आणि त्यांना युट्यूबवर प्रसिद्धी मिळवून देण्याचे आणि जग जिंकण्यासाठी सज्ज करायचे, त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा। या चळवळीला आता वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे। 21वं शतक हे स्पर्धेचं युग आहे। जर या स्पर्धेत तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला लोकांसमोर दणदणीत बोलताच आलं पाहिजे, लोकांना प्रभावित करताच आलं पाहिजे। आपण नेहमी नेहमी ऐकत असतो की बोलणाऱ्याची माती विकली जाते व न बोलणाऱ्याचे सोनं देखील विकलं जाते। आपल्याला माहितीये की सोनं हे मौल्यवान आहे, पण ते का विकलं जात नाही, कारण त्याचं एकच आहे की सोनं विकणाऱ्याला बोलता येत नाही आणि माती विकणाऱ्याला बोलता येतं, म्हणून त्याचा बिझनेस चांगला होतो आणि तो चांगल्या लेवलवर पोहोचतो। तर मित्रांनो, आपण नेहमी नेहमी ऐकत असतो, परिवर्तन संसार का नियम आहे, जो समय के साथ बदलेगा वही आगे बढ़ेगा। जर आपल्याला या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर आपल्याला बोलताच आलं पाहिजे। मित्रांनो, देव संधी एकदा देत असतो, परंतु ठराविकच लोक असे असतात की ते संधीचं सोनं करून घेतात। त्या संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे आणि म्हणून ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि लोकप्रिय वक्ता अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्या। मिळते तुम्हाला 100% यशाची हमी, मिळते तुम्हाला 100% यशाची हमी। आजच जॉईन करा लोकप्रिय वक्ता अकॅडमी, आजच जॉईन करा लोकप्रिय वक्ता अकॅडमी। जय महाराष्ट्र, जय शिवराय।